तर जय शिवराय भावनो, माझं नाव सोपान आणि तुम्ही पाहता सोपू ग्राफिक्स यूट्यूब चॅनल. तर भावनो, मी आज तुम्हाला जावळ उतरवण्याचा बॅनर देत आहे. तर म्हणजे एक PLP फाईल तुम्हाला रेडीमेड करून देत आहे. इथं फक्त तुम्हाला नाव टाकायचं आहे, ओके, आणि आपल्या मुलाचा फोटो जोडून ते बॅनर रेडी करायचं आहे. तर भावनो बघा, आपल्या चॅनल कोण जर पहिल्यांदा आला असाल ना की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, PLP फाईल चॅनल की छान कमेंट करून जा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला तर इंस्टाग्राम आयडीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली, त्या लिंकवर जा, तुमचा प्रॉब्लेम सांगा. आणि भावानं जो PLP फाईल देत आहे त्याची पहिल्या एक स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे, पण तेवढं पाहता तुम्हाला 100% पासवर्ड दिसणार आहे. तर भावनं बघा, वेळ लागला होता, आपला व्हिडिओ सुरू करायचा आहे. तर भावनं पाहत असाल की माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर मी आलो, तुम्हाला जसं काय सांगेल पूर्णपणे स्टेप फॉलो करायचं. पहिल्यांदा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावळ उतरवण्याचं बॅनर PLP फाईल दिलेला आहे, तिथे जावळ लिंकवर टच करून पहिले PLP फाईल डाऊनलोड करायचं. डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डाऊनलोड फोटोमध्ये एक फोटो येईल बघा भावनं, तर त्याचं नाव आहे जावळ उतरण्याचा बॅनर PLP फाईल. त्याच्यावरती टच करायचं, जो आपण एक पार्टमध्ये पासवर्ड दिला तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा, ओके. त्याच्यावरती टच करून जो आपण पासवर्ड टाकत आहे तो पासवर्ड तर तुम्हाला टाकायचा आहे, ओके. तर ओके म्हणायचं, सिलेक्ट फोल्डर करायचं आहे, फोन स्टोरेजमध्ये जाऊन एक्स्ट्रा करून टाकायचं, ओके. तुमच्याकडे जर पिक्सेल ॲप नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक पिक्सेल ॲपची लिंक दिली, त्या लिंकवर जायचं, तुम्हाला पहिले पिक्सेल ॲप डाऊनलोड करायचं आहे. डाऊनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपण जो एक्स्ट्रॅक्ट फाईल केलं त्याला इथे ॲड करायचं, ओके. तर बघा बघा, असं ओपन होईल. हा नाव तुम्हाला डिलीट मारायचं आहे. 3 डॉटमध्ये जाऊन ओपन PLP फाईलमध्ये गेल्यानंतर वरती एक डाऊनलोड एक ॲरो आहे, त्याच्यावरती क्लिक करून खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. आणि जो आपण आता एक्स्ट्रॅक्ट फाईल केला होता त्याच्या टच करून तो PLP फाईल इथे ॲड करायचं, ओके. अशा पद्धतीचा जो PLP फाईल मी तुम्हाला देत आहे रेडीमेड, तुम्हाला फक्त इथं मुलांचा फोटो टाकून इथं लेअरमध्ये जाऊन सर्व काही एडिट करून तुम्हाला इथे बनवायचं आहे, ओके. आणि जेव्हा तुम्ही सेव्ह करशाल ना, तेव्हा ती सेव्ह ॲज इमेजमध्ये जाऊन कस्टममध्ये जाऊन अल्ट्रा सिलेक्ट करायचं आणि सेव्ह टू गॅलरी म्हणायचं आहे. तर भावनं बघा, एचडी पद्धतीने आपलं बॅनर सेव्ह होईल. तर भावनं, आपल्या चॅनल कोणी जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच फ्री PLP फाईल घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.